नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा कल अधिकच्या उत्पन्नाकडे राहिलेला आहे। खरीपात झालेले नुकसान रब्बी हंगामाच्या सुरुवातीला अवकाळीचा फटका असे असतानाही पीक पद्धतीमध्ये सर्वाधिक बदल यंदा झाला आहे। विशेषतः मराठवाड्यात पारंपरिक शेतीलाच महत्त्व दिले जाते। त्या भागातील मुख्य पारंपरिक पीक असलेल्या ज्वारी, हरभरा, गहू या पिकाला बाजूला सरत शेतकऱ्यांनी राजम्याचा पर्याय निवडला आहे। राजमा हे उत्तर भारतमध्ये घेतले जाणारे पीक आहे, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात घेवडा म्हणून परिचित आहे। आता मराठवाड्यातही या रब्बी हंगामापासून याचे क्षेत्र वाढले आहे। एकरात 25 ते 30 किलो बियाणे आणि सरासरी 8 क्विंटलचे उत्पादन, शिवाय बाजारपेठेत मागणी असल्याने किमान 6 ते 7 हजाराचा भाव, यामुळे शेतकरी या पिकाकडे लक्ष केंद्रित करत आहेत। रब्बी हंगामातील नगदी पीक म्हणून राजम्याची ओळख होत आहे। काय पीक नेमकं तुम्ही कुठलं पीक घेतलं? पीक आपण हे राजमाचं घेतलंय। राजमा का केलं आहे? का केलं म्हणजे हरभरा विले भाव पुन्हा जास्त झाले, पीक पुन्हा भाव कमी राहते म्हणून राजमा घेतला। किती एकर केला? 2 एकर हर हे आहे राजमा। एकरी खर्च किती आला तुम्हाला? एकरी काय 3000 बॅग मिळाले 25 किलोची। बरं, आणि खाताचं एक दोन पोती घातलं आपण 3000 रुपये खाताचे, 1500 रुपये पोत खात। फवारण्या वगैरे? फवारण्या आपण 3 केल्या इथे। एकूण खर्च किती झाला? 2 एकर फवारण्याचा आपण 3000 रुपये झाला खर्च। टोटल सर एकूण खर्च किती झाला सगळं? एकूण 3 अंदाजे बघा 11 ते 12 हजार रुपये खर्च येते 2 एकरला। अपेक्षित उत्पन्न किती आहे? आता उत्पन्न बघा माझ्या हिशोबानं एकरी काय 8 क्विंटल 9 क्विंटल निघाल। हे राजमाच का करा वाटलं बरं? सही हरभरा म्हणजे भाव किती बी कमी आला तर ह्याला 6 च्या पूर्णच भाव राहते। भाव जरी आता लोक म्हणते ते 12000 आहे, 9000 8000, कोण म्हणते 7.5 आहे। आपण 7 बी धरून चाललं तर ह्याचे पैसे होते। तर लागण कशी आहे झाडाला? लागण बघा 45 40 35 25 आत नाही शिरले शे। बाकी शेतकऱ्याला तुम्ही काय सांगाल राजमाच बाबतीत? आता मला तर अनुभव आता ही काढलेला उद्या काढून चालू करणार आहे मी। ह्याचा उतार झाल्यानंतर लोक आता समजी येऊन बघते ते जागा आपले। आता अजून अनुभव नाही, आता उतार पडले ना तर कळ। आता मला तर वाटायला शेंग हे बघून एकरी 8-9 क्विंटलचं उतार पडलं।